नमस्कार, मी प्रोफेसर डॉक्टर अल्पना वैद्य. मी सिम्बायसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स पुणे इथे मानसशास्त्राची विभाग प्रमुख आहे. माझा मोबाईल नंबर आहे, इंग्रजीमध्ये सांगते, 9860368173. माय बाईट माय राईट ह्याच्यासाठी मला थोडक्यात सांगायचं आहे की मी सिम्बायसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स हे जे पुण्यातलं नावाजलेलं महाविद्यालय आहे तिथे मानसशास्त्राची विभाग प्रमुख आहे. आणि आम्ही माझ्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे टीचिंग रिसर्च आणि एक्सटेन्शन ह्यामध्ये मला खूप आवड आहे. म्हणजे अध्यापनाचं काम, त्याचबरोबर रिसर्च संशोधन हे, आणि त्याचबरोबर मला समाजकार्यामध्ये खूप आवड आहे. आणि त्या पद्धतीनेच आमचं इथे मानसशास्त्रीय अध्यापन जे आहे ते या महाविद्यालयात चालतं. मी पुणे विद्यापीठाची गाईड आहे मानसशास्त्राची, आणि त्याचबरोबर माझ्या हाताखाली आत्तापर्यंत 4 जणांचं संशोधन पूर्ण झालेलं आहे PhD. आणि मी नुकतीच एक मनोबल नावाचं इनिशिएटिव्ह चालू केलं, आणि ह्या इनिशिएटिव्हमधून आम्हाला भारतातल्या Top 10 हेल्थ इनिशिएटर्स म्हणून किताब मिळाला. आणि हे जे आहे ह्याच्यात आम्ही ह्याला TGI ग्लोबल, युनिसेफ इंडिया आणि IHAP ही जी सेंट्रल गव्हर्नमेंटची हेल्थशी रिलेटेड आहे ऑर्गनायझेशन, त्यांनी आम्हाला रेकग्निशन दिलं. ह्याच्याच जोडीला रोटरी क्लब ऑफ पुणे सारसबाग याची मी चार्टर मेंबर आहे. आणि 2019-20 साली मी ह्या क्लबची प्रेसिडेंट होते. आणि सध्या आम्ही आमच्या रोटरी क्लबतर्फे एक ग्लोबल ग्रँट करतो आहे दीनानाथ मंगेशबरोबर, लहान मुलांसाठी आहे. आणि त्यांच्या आम्ही सर्जिकल हार्ट सर्जरी जी आहे त्या आम्ही करणार आहोत. तर हे आहे ते ह्या वर्षीपासूनच ही ग्रँट आहे ती इनिशिएट होती आहे. त्यामुळे ह्या जो आहे हा माझा असं म्हणूया की सामाजिक कार्यातला सहभाग. आणि त्याचबरोबर आम्ही कामायनी जी मतिमंद मुलांसाठी जी संस्था आहे तर तिथेही माझे विद्यार्थी आहेत, त्यांना घेऊन जातो. आणि त्यांच्याबरोबर आम्ही काही गोष्टी त्यांच्यासाठी, त्या विद्यार्थ्यांसाठी खास करून आमची मुलं जी आहेत तर ती काही गोष्टी करतात. आणि याच्याच जोडीला ह्यावर्षी आमचा असा मानस आहे की आम्ही मुलांना ज्युवेनाईल होम्समध्ये नेण्याचा मानस आहे. पण मानस आहे एवढंच मी म्हणते, कारण त्याच्यासाठी लागणाऱ्या परमिशन्स वगैरे ज्या एकदा मिळाल्या आणि एकदा अथॉरिटीजकडनं आम्हाला परमिशन मिळाली की ते आम्ही करणार आहोत. मला विद्यार्थी खूप आवडतात आणि रिसर्च ही माझी पॅशन आहे, त्यामुळे रिसर्च आणि सामाजिक कार्य, त्याचबरोबर टीचिंग, कारण टीचिंग हे विदाऊट रिसर्च म्हणजे संशोधन आणि त्याचबरोबर सामाजिक कार्य हे होत नाही. त्यामुळे जर आपल्याला मानसिक आरोग्य आपलं आपल्या कम्युनिटीचं चांगलं ठेवायचं असेल तर नक्कीच आपण ह्या तिन्हीची जोड ठेवावी. आणि तशीच मी माझ्या संपूर्ण माझ्या या जीवनपटामध्ये मी केली आहे. शेवटी TV10 मराठी हे जे YouTube चॅनल आहे त्याला माझे मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद TV10, आणि तुम्ही असंच लोकांपर्यंत अधिकाधिक पोचावं अशी मनपूर्वक आपल्याला शुभेच्छा देते. थँक्यू. If you like the video, do like, comment, share and subscribe.